आर्थिक संकटामुळेच महाराष्ट्र सरकारनं आरबीआयकडे 125,000 कोटींच्या कर्जासाठी अर्ज केल्याचा गंभीर आरोप जयंत पाटलांनी केलाय. तो आरोप फेटाळून लावताना तिजोरी भक्कम असल्याचा दावा अर्थमंत्री अजित पवार करतात. पाहूयात हा रिपोर्ट. महाराष्ट्र सरकारची तिजोरी बिकट अवस्थेत असल्याचा दावा करत सरकारनं 125,000 कोटी कर्जासाठी आरबीआयकडे अर्ज केल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय. विविध योजनांची घोषणा आणि लाडकी बहीण योजनेसाठीच्या तरतुदींवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे होत आहेत. संजय राऊतांनी सुद्धा मध्य प्रदेशात भाजपनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद पडल्याचा आरोप करत योजनेवर प्रश्न केलाय. मात्र अर्थमंत्री अजित पवारांनी तिघांचे दावे फेटाळत राज्याचं अर्थचक्र अजून वेगानं चालण्याची ग्वाही दिली. लाडकी बहीण योजनेचे सुद्धा द्यायला पैसे नाही आहेत खरं म्हणजे. बाजूला मध्य प्रदेश आहे. मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशची माहिती घ्यावी. मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडलेली आहे. तिकडल्या अर्थ खात्याच्या सचिवांनी त्या संदर्भात जो अहवाल दिला तो ही योजना अशा प्रकारे आपल्याला चालवता येणार नाही राजकीय फायद्यासाठी. काल परवा महाराष्ट्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केलाय 125,000 कोटीचं कर्ज डिसेंबरपर्यंत आम्हाला पाहिजे. दर आठवड्याला 5-6 हजार कोटी रुपयाचं कर्ज पाहिजे. म्हणजे 8,00,000 कोटी रुपयाचं कर्ज 9,25,000 कोटीवर हे बहादर नेणार आहेत. आणि म्हणून निवडणूक लवकर जाहीर व्हावी आणि महाराष्ट्राची या महायुतीच्या ताब्यातनं सुटका व्हावी अशी प्रार्थना आम्ही रोज दैनंदिन सरकार परमेश्वराकडे करतोय. कारण नसताना सांगायचं, आता सरकार एकदम कर्जबाजारी झालेलं आहे, आता पगारच होणार नाहीत. अरे कोणी सांगितलं? मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय, महाराष्ट्राला सांगतोय, प्रत्येकाचे पगार होतील. काय आम्ही काय तिथं गोट्या खायला गेलोय? कशाही पद्धतीनं बोलता काही करता. मी आपलं ठरवलंय. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरत असताना माझ्या मायमाऊलींच्या योजना, माझ्या बांधवांच्या योजना, माझ्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी ही शिकवत नाही. आई वडील म्हणतात तिचं लग्न करायचं, कशाला कॉलेजचं शिक्षण. त्यांच्याकरता आम्ही मोफत शिक्षण आणलंय. अर्थमंत्री अजित पवारांनी तिजोरी भक्कम असल्याचा दावा केला असला तरी काही दिवसांपूर्वी खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच लाडक्या बहीण योजनेसाठी इतर क्षेत्रातल्या सबसिड्या अडकल्याचं विधान करून सरकारची कोंडी केली होती. मेरे लड़के ने मुझे परसों आपको 450 करोड़ सबसिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी? मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं. मिलेगी क्या? मिल सकती है. अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना नेचुरल लटक गई. याशिवाय समोर आलेल्या काही बातम्यांनुसार अनेक सरकारी निर्णय वित्त विभागाच्या नकारात्मक शेऱ्यानंतरही घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात आला. माहितीनुसार या निर्णयास वित्त आणि महसुलाचा विरोध होता. त्याआधी भाजपच्या प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेला भूखंड दिला गेला. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार वित्त विभागाचा शेरा डावलून क्रीडा संकुलासाठी 1,781 कोटींना मंजुरी दिली गेली. वित्त विभागाचा शेरा डावलूनच भाजपचे गिरीश महाजन निकटवर्तीयांच्या श्यामप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीला 32 कोटींची सरकारी मदत देण्यात आल्याचं समोर आलंय. अर्थमंत्री अजित पवारांनी यंदा 6,12,293 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यात अंदाजित राजकोषीय तूट म्हणजे उत्पन्न आणि खर्चातील तफावत 1,10,355 कोटींची होती. 2023 ते 2024 अखेरीला महाराष्ट्र सरकारवर 7,11,000 कोटींचं कर्ज होतं. दरवर्षीच महाराष्ट्रावरच्या कर्जात 60 ते 70 हजार कोटींची भर पडते. यंदा मात्र राज्य सरकार 1,30,000 कोटींचं कर्ज घेणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 1,46,000 कोटींची तरतूद करण्यात आली. अर्थ खात्यानुसार वर्ष 2024 ते 2025 सालात महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न कुठून किती येणार आहे आणि खर्च कुठून कसा होईल ते सोप्या भाषेत समजून घेऊयात. समजा यंदा 1 रुपया इतकं महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न येणार आहे, त्यातले 52.17 पैसे राज्य लोकांकडून जो कर वसूल करतं त्यातून मिळतील. 24.15 पैसे
भांडवली जमा म्हणजे सरकारी कंपन्यांचं भांडवल विकून मिळेल. 11.70 पैसे केंद्र सरकारचा कराचा हिस्सा म्हणून सरकारला देईल. 7.91 पैसे केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानातून मिळतील आणि 4.07 पैसे हे करा व्यतिरिक्तच्या महसुलातून येणार आहेत. हे झालं उत्पन्न. आता या 1 रुपयातून वर्षभरात खर्च काय होणार आहे? अर्थखात्यानं दिलेल्या माहितीनुसार 1 रुपया उत्पन्नातून 24 पैसे नोकरदारांच्या पगारावर खर्च होतील, 11 पैसे पेन्शनवर, 9 पैसे कर्जावरचं व्याज भरण्यावर, 9 पैसे कर्जाची मुद्दल परतफेडीवर, 25 पैसे महसुली खर्चाच्या योजनांवर, 5 पैसे सबसिडी योजनांवर, 4 पैसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या द्याव्या लागणाऱ्या GST कराच्या वाट्यावर आणि 13 पैसे खर्च भांडवली खर्च होईल, ज्या सरकारी इमारती, आरोग्य सुविधा इत्यादीवर जो खर्च होतो त्याचा समावेश आहे. मात्र उत्पन्न आणि खर्च यातील तूट मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सरकारची आर्थिक स्थिती हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत एक मुद्दा बनलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.